अमरावतीत काँग्रेसकडून मोर्चा काढण्यात आला. इरविन चौकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. काँग्रेसकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसंदर्भातलं निवेदन देण्यात आलं. आपण यशोमती ठाकूर यांच्यासोबत यांच्याशी बोलणार आहोत. मला सांगा नेमक्या काय मागण्या घेऊन तुम्ही मोर्चात निघालेला आहे? शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे अमरावती जिल्ह्यामध्ये 20 शेतकऱ्यांनी मागच्या आठवड्यामध्ये आणि ह्या आठवड्यामध्ये आत्महत्या केलेल्या आहेत. एक शेतकऱ्यांनी तर ह्याच्यासाठी आत्महत्या केली की हे जे घरकुलाचे पैसे होते, देयक होते, याचे हप्ते मिळून नाही राहिलेले आहेत. हे जे सरकार बसलेलं आहे यांना शेतकऱ्यांची काही घेणं देणं नाही आहे. हे फक्त कॅश फॉर वोटच्या योजना करतायत. यांना या राज्याच्या इकॉनॉमीवर, राज्याच्या शेतकऱ्यावर काही यांचं काही घेणं देणं नाही आहे. हे लोक फक्त आणि फक्त इलेक्शन बघतायत, शेतकऱ्याचे हाल करतायत. 8,000-9,000 रुपये भाव होता 2.5 वर्षामध्ये. सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना मनसेनं शिवडी मतदारसंघातून उमेदवारी दिलेली आहे. बाळा नांदगावकर यांनी आजपासून प्रचाराला सुरुवात केली आहे. दादर येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला त्यांनी अभिवादन केलेलं आहे आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी. मनसेनं आजपासून प्रचाराला सुरुवात केलेली आहे. बाळा नांदगावकर आपल्या बरोबर आहेत, मनसेचे नेते ज्यांना शिवडीतून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. धोत्रेसाहेब सुद्धा आहेत जे आज ज्यांना पंढरपूरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आल्या. नांदगावकर साहेब, आज तुम्ही बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर गेलेला होतात, तुमच्या काय भावना तुम्ही व्यक्त केला, बाळासाहेबांना काय आशीर्वाद मागितला? बाळासाहेबांच्या भावना काय व्यक्त करणार, त्यांनीच लावलेलं रोपट आहे. त्याच्यामुळे बाळासाहेब आशीर्वाद, माझ्यासारख्या असंख्य करोडो लोकांवरती बाळासाहेबांचा आशीर्वाद आणि म्हणून आजही बाळासाहेब बोलल्यानंतर आमचे रोमटे उभे राहतात, आमच्या डोळ्यातून आश्रय येतात, त्या भावना वेगळ्या येतो. त्याच्यामुळे गेलो, बाळासाहेबांचा आश्रय घेतला. नांदगावकरचा हा जो संपूर्ण शिवडी परिसर आहे, वर्षानुवर्ष बालेकिल्ला राहिलेला आहे शिवसेनेचा. आता दोन शिवसेना झालेल्या आहेत, एक उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि दुसरी शिंदेची शिवसेना. या दोन्हीतूनही कदाचित उमेदवार राहू शकतील. अशा वेळेला बाळा नांदगावकर यांच्या पाठीशी हा संपूर्ण भाग जो आहे तो राहील, असा आशावाद तुम्हाला का वाटतो? मला असं वाटतं की मी 2009 ला आमदार म्हणून त्या मतदारसंघामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. माझ्या कामाचा लेखाजोगा तिथल्या जनतेला माहिती आहे आणि गेले वर्षानुवर्ष त्या ठिकाणी असणारे आमदार खासदार यांनी काय कामं केली ती माहिती आहे. आताच्या आमदारांचा सुद्धा 10 वर्षाचा लेखाजोगा लोकांच्या समोर आहे. युती तुमच्या पाठीशी उभी राहील, उमेदवार देणार नाही, अशी काही आशा आहे तुम्हाला? आता मी त्यावरती भाष्य करू शकत नाही कारण इच्छित नाही. नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान बनावं, त्यांनी एक सक्षम नेतृत्व, कणखर नेतृत्व, विकास करणारं नेतृत्व असावं या देशाचं आणि म्हणूनच राजसाहेबांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्याला आमच्या कुठल्या अटी शर्ती नव्हत्या, त्यात आम्ही अटी शर्ती इतरांनी घातल्या तसे घालू शकलो असतो. आणि त्यामुळे राज ठाकरे साहेब नेहमी सरळसोड भूमिका घेऊन जाणारे आहेत, ते नाकासमोर सरळ स्वतःची भूमिका मांडत असतात. आज तशी त्यांची ती भूमिका होती आणि म्हणून त्यांनी पाठिंबा दिला होता. आणि आतापर्यंत तुम्ही पाहिलं तर पूर्ण निवडणुका आम्ही ज्या ज्या काही लढवलेल्या आहेत 2006 पासून, त्या प्रत्येक निवडणुकीत आम्ही स्वबळावरती लढवलेलो आहोत. पहिल्यांदाच मला वाटतं मोदी साहेबांना आम्ही पाठिंबा दिला होता. त्याच्यामुळे आता काय होईल त्याचं मी काही ज्योतिषी नाही, परंतु राजकारणामध्ये जर ज्या बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसला शिवाय साथ दिल्या, बोलले काय काय, त्यांची विचारसरणी आणि आपली विचारसरणी वेगळी असताना सुद्धा जर शिवसेना आता जी आहे त्यांनी त्यांना पाठिंबा दिला असेल तर राजकारणामध्ये काही घडू शकतं. त्याच्यामुळे मी आता नाही बोलू शकत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.